रामनगर पोलिसांनी विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्या उघडकीला आणल्या आहेत। यात विधी संघर्षग्रस्त बालकासह कुमार सानू या आरोपीला अटक करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी बाबूपेठ येथील डॉक्टर आंबेडकर नगरात घरफोडीची घटना उघडकीला आली होती। उराडे परिवार लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेला होता। हे संधी साधून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला। तसंच दुचाकी सुद्धा चोरून नेली होती। त्या दिशेने रामनगर पोलिसांनी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं। त्याची कसून विचारपूस केली असता त्याने बाबूपेठ परिसरातील ऋषीदेव उराडे यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली। या घटनेत कुमार सानू या आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने शहर पोलीस स्टेशन आणि भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधी संघर्षग्रस्त बालक हा 3 दिवसांपूर्वीच बालसुधारगृहातून पसार झाला होता। त्यानंतर त्याने कुमार सानू याच्या मदतीने अनेक घरफोड्या दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली। पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने मोबाईल दुचाकी रोख रकमेसह 3,37,000 मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक एकरे रजनीकांत पुठ्ठावार प्रशांत शेंद्रे यांनी केली आहे।